अरे भाई तू तर कलाकार निघालास रे. ही जी इमारत आहे ती जवळपास 5 मजली इमारत आहे. नमस्कार मित्र हो, स्वागत है तुमचं जुने का नवीन वीडियो मध्ये. आजचा आपला राजस्थान मधला दुसरा दिवस आणि आज आपण अख्खं जयपूर फिरणार आहोत. काही किल्ले तुम्हाला दाखवणार आहोत. सो आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30. आपल्याला ब्रेकफास्ट करायला जायचंय. सगळेजण ऑलरेडी गेले असतील. आता आवरून आपल्याला पटकन निघालं पाहिजे कारण की सूर्य बऱ्यापैकी वरती आलेला आहे. रात्री आपल्या लॅपटॉप जर डेटा कॉपिंगला लावला होता लॅपटॉप रात्रभर तसाच. चला आपण आता जरा ब्रेकफास्ट करून घेऊयात. सो आपल्याला ब्रेकफास्ट आणि रात्रीचं जेवण कॉम्प्लिमेंटरी असतंय. सो आपण आता ब्रेकफास्ट करून घेऊयात गरमागरम. अरे सगळे एकाच टेबलवरती आज. गुड मॉर्निंग. झाला ब्रेकफास्ट? ओके मस्त आहे ना. मला बघूनच आता असं वाटतंय की इथेच जेवण करावं. ब्रेकफास्ट कम जेवण. ओके आपली अर्धी गँग तिकडे बसलेली आहे. बाकीच्यांचं झालेलं आहे. मी पटकन आवरून घेतो नाहीतर मीच लेट व्हायचो नेहमीप्रमाणे. तसं बघायला गेलं तर भरपूर काय काय गोष्टी आहेत बरं का या इथे. हे बघा दही पण आहे. या इकडे तर जिलेबीसुद्धा आहेत. हे बघा या जिलेबी आहेत. सकाळी एवढं कोण देतं. हे बघा पायनॅपल ज्यूस. या इथे सगळं सलाड अंडी आहेत. केक आहे. आता ह्या भरपूर गोष्टी आहेत. या इथे पराठेसुद्धा आहेत. या इथे पोहे आहेत. इडली ह्याला काय म्हणतात. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. वेज सँडविच. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या लोणचे वगैरे आहेत. इडलीसारखं हे सांबर. इथं ब्रेड वगैरे आहे. सो मित्रो या नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये तुम्ही बघताय काय काय आहे. बघ ही काकडी आहे बरं का. ही उभी कापली म्हणून तुम्हाला असं वाटत हे वेगळंच काहीतरी. बट ती काकडी आहे. थोडंसं सलाड घेतलेलं आहे. ब्रेड घेतलेलं आहे. चटण्या घेतलेल्या आहेत. आणि थोडक्यात माझे कांदे पोहे. थँक्यू. मलाच उशीर झाला आहे. ॲड नाही यार. पुढच्या वेळी मी सकाळपासून मी लवकर आवरेन. पुरा आधीच तरता वेळी आहे. अरे तूच का तू. अरे हाय रात्री आलं का. अरे यार सो सॉरी. आमची गाडी पण आली. गाडी आली. हां एक फोटो घेतला. किंवा थांबावं लागलं त्याबद्दल दिलगिरी. ठीक आहे चल मग बाय बाय. चल आता आपला ऑलरेडी प्रवास सुरू झालेलाच आहे. तर आपण सुरुवात करूयात पुन्हा एकदा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की. आपण पोहोचलो आहोत हवा महलला. ही गाडी तर आपल्याला इथे ड्रॉप करून पुढे जाणार आहे पार्किंग साठी. कारण की या इथे पार्किंग साठी अजिबात जागा नाहीये मोठ्या गाड्यांना. सो चलान लगेच कटेल इकडे. ए इकडे कुठे. ओके इकडेच आहे ना. वा. सो मित्रांनो हा आहे तो हवा महल. आणि आतमध्ये जाण्यासाठी या इथून एंट्री आहे. सो आपली गँग ऑलरेडी पुढे गेलेली आहे. नेहमीप्रमाणेच आपल्याला शूटमुळे लेट होत असतो. सो तिथे तिकीट घर आहे. आपल्या सर्वांचं तिकीट काढण्यात येते. प्रत्येक वेळी आपल्याला तिकीट काढावं लागतं या इथे. निनाद या इथे तिकिटांचे पैसे किती आहेत. 200 आहे. 300 400 500 जे मूळ बोली आहे ना. काय 3000 होते. हा ते तर रॉयलच होतं बाबा. सिटी पॅलेस. हा बट एक गोष्ट तुम्हाला सर्वांना सांगायची म्हणजे की आपण ही जी ट्रिप करतोय या ट्रिपची जी काही कॉस्ट आहे त्याच कॉस्टमध्ये तुम्हाला हे सगळे तिकीट प्रत्येक ठिकाणी काढून दिले जातात. Thank you.
तो मित्रों आपण आता या हवा महल बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. हा महल बांधण्यात आला 1799 मध्ये राजा प्रताप सिंह म्हणजे सवाई प्रताप सिंह यांनी बांधलेला हा महल आहे. त्याचा जो मेन वापर आहे तो करण्यात आला या इथल्या ज्या काही राण्या असतात त्या राण्यांना बाहेरच्या म्हणजे रस्त्यावरती चालल्या असलेल्या काही घडामोडी बघायच्या असतील किंवा जेव्हा राजाची फेरी तिथून जात असेल तेव्हा त्यांना जर बघायचं असेल तर त्या तिथे जवळपास 953 खिडक्या बनवून ठेवलेल्या. त्या खिडक्यांना झेरोक असं म्हटलं जातं. तिथून त्या खालच्या सगळ्या घडामोडी बघत असायच्या. या इकडच्या बाजूला सुद्धा सगळ्या खिडक्या आहेत. या इकडे खाली कारंजे आपण पाहिलेले आहेत. या इकडे जो कार्यक्रम चालला असेल तो बघण्यासाठी सुद्धा त्या झेरोक्यांचा वापर केला जात असे. ही जी इमारत आहे ती जवळपास 5 मजली इमारत आहे जिची रुंदी खूपच छोटी आहे. वरती जर आपण बघितलं तर वरती जाण्यासाठी खूप निमुळता रस्ता आहे. अरे भाई तू तर कलाकार निघालास रे. हा घरी शिकलेलो. हा फायनली ऑन दी स्पॉट पब्लिक समोर अपॉर्च्युनिटी भेटली मग मिस नव्हती करायची. हा ना. सो मित्रो आपण आता हवा महलच्या वरच्या बाजूला आलेलो आहोत आणि वरती एकासाठी असे गोलगोल राऊंड आहेत ज्या पूर्ण रेडी पोहोचले आहेत आणि आपण वरती आलेलो आहोत. या इथून खालचा नजारा बघायला खूप भारी वाटणार आहे पण गर्दी भयंकर आहे नेहमीच असते या इकडे. मित्रो आता आपण हवा महलच्या वरच्या भागामध्ये येऊन पोहोचलो आहोत. खरं तर या इथून आपल्याला पाठीमागे म्हणजे पुढचा जो रस्ता आहे तो दिसणार नाही कारण की त्या सगळ्या खिडक्या या इथून बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचं अजून एक कारण म्हणजे की अलीकडे काय झालं की लोक ह्या वास्तूला हात लावतात आणि ह्याचं नुकसान होण्याचं जास्त चान्सेस आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढून जी लोकं फोटो काढतात की नाही त्यांच्यासाठी इकडून कुणी जर मुंडकी बाहेर काढली लोकल दिसत राहील तर ते चुकीचं दिसतं. त्याच्यामुळे कदाचित ते बंद ठेवत असतात. सगळ्यांचा हवा महल बघून झालेला आहे. दोघ जण फक्त पाठीमागे राहिलेले आहेत. आणि काय झालं तुला तो जाम लागतो बरं का. सो आपण आता निघालो आहोत आमिर फोटो ब्लॉगिंग आता क्या. तो एकंदरीत हा हवा महल बघून झाल्यानंतर ना मला एक गोष्ट नक्की समजते की या इकडे ना बऱ्यापैकी शोक साठी गोष्टी बनवल्या गेलेल्या आहेत. है ना. म्हणजे खास राण्यांसाठी एवढा मोठा महल बनवला गेला आणि फक्त त्यांना इथून बघण्यासाठी खाली काहीतरी जे काही चाललंय ते बापरे केवढी ते ट्रॅफिक आहे. हा हा तुम्ही काय केलं. हा एवढ्यापर्यंत गेलो होता. हो पण तुम्ही काय घेतलंय हे दाखवा ना आम्हाला. नाही नाही फोटो आम्हाला फोटो बघायचे. कसला भारी फोटो आलाय हा. यासाठी तुम्ही थांबला होता ना पाठीमागे. बाकीच्या पोरींनी सगळं मिस केलं बरं काय. हे पोरांसाठी असतं की नाही असलं काय होतं काय. आमेर फोर्टच्या इथे आपण आलेलो आहोत आणि पहिल्यांदा आपण लंच करत आहोत कारण की एकदा किल्ल्यावरती गेलो की नाही की पोरं काही संध्याकाळची येत नसतं. या इथे रेस्टॉरंट आहे. पाठीमागे जर तुम्ही बघा ना तर हा जो एरिया तो राजस्थान स्मॉल स्केल कॉटन इंडस्ट्रीज. सो मित्रो आपण आता जेवण्यासाठी इथे आलो. सगळेजण एकाच टेबलवरती बसलेले आहेत जेणेकरून आता सगळ्यांना गप्पा मारता येणार आहेत. तुम्हाला सर्वांचं इंट्रोडक्शन आपण करून दिलेलं आहे पण ते नक्की करतात काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. कोणकोणत्या वेगवेगळ्या क्षेत्रातली ही मंडळी असतील. खरं तर बरेच जण मी बघितले तर ते आय टीमध्ये आहे. आय टीमध्ये काय करतायत ते आपण बघूया. काय म्हणतोस करण. सो मी वेब आणि मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपर आहे. ओके 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 ओके. तुमचे जे वेबसाईट असतात हा ऍप्लिकेशन असतात अरे वा
व्हेरी गुड, कामाचा माणूस आहे. तू काय करतेस? मी एमएनसी कंपनी मध्ये एक्सेंचर मध्ये ऍज अ सॉफ्टवेअर टेस्टर म्हणून काम करते. तर तू हे जे काही बनवतो ते टेस्ट करायचं काम मी करतो. कळलं का? तरच तुम्हाला अप्रुव्हल मिळणार. ओके, तू काय करतेस? ओके, प्रोजेक्ट इनिशिएट करायच्या आधी हा हा किती वेळ लागेल, किती रिसोर्सेस लागतील? ओके ओके ओके, अच्छा अच्छा अच्छा, नाईस नाईस नाईस. तू काय करतोस? मी एक्सेंचरमध्ये मॅनेजर आहे. मॅनेजर? ओके. ओ, कळलं का? हायरार्की बनू शकतात. अनालिस्ट सुद्धा. आता तुझं काय काम? हे पहिल्यांदा एक बघतोय का असं काय मेकॅनिकल मध्ये मुलगी चक्कर? हा त्या तेच बघ ना. ओके ओके ओके, क्या बात आहे. सप्लायर क्वालिटी इंजिनियर प्रोफेशन. सप्लायर क्वालिटी इंजिनियर कुठे? पुणे. वा, येस. आता मला उठावच लागेल. हा, तू काय करते? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आय टी मध्ये डेव्हलपर. डेव्हलपर, क्या बात. आणि तो काय करतो? केपीएमजी मध्ये कन्सल्टंट आहे. तुझा आवाज खूपच छोटा येतोय बरं का. मी केपीएमजी मध्ये कन्सल्टंट आहे. सेल्फोर्स डेव्हलपर. सेल्फ फोर्स? सेल्स फोर्स डेव्हलपर. अरे माहिती माहिती मला. हा, घाबरला तू. सो मॅडम तुम्ही काय करता? मी सध्या फुल टाइम ग्रोविंग आहे. क्या बात आहे. आणि ही सध्या नाईन्थ मध्ये आहे. नववीत आहेस तू? मला असं वाटलं ग्रॅज्युएशन वगैरे मध्ये असते. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुम्ही काय करता वहिनी? वा, कुठलं डिमांड? कल्याणच का? यायला पाहिजे एकदा. तू सिमेंट्स? अरे वा, ऐरोली क्वालिटी इन्स्पेक्शन. व्हेरी गुड. भाई तू काय करतो? मी कॉग्निझंट मध्ये लिनक्स ऍडमिन म्हणून. लिनक्स? लिनक्स. काय वाटते ते युनिक्स वगैरे आता बंद झालं का? युनिक्स आधी होतं ना. दीपक तू काय करतोस? आता तू एवढे सगळ्यांचं जे ऐकलंस ना 80% त्यांना मी मॅनेज करतो. तर मी एचसीएल मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे. अयो, आणि याच्यानंतर युट्यूबर सुद्धा आहे. मराठी युट्यूब चॅनल आहे. बर, हे दोघ गोष्टी मी मॅनेज करतो. आणि वर्क फ्रॉम होमचा फायदा पण आहे, तो पण मी एनकॅश करून घेतो. क्या बात आहे, व्हेरी गुड. वहिनी काय करतात? मी सॉफ्टवेअर डेव्हलपर. सॉफ्टवेअर डेव्हलपर सोबतच आहे का? नाही, सोबत होय का? क्या बात आहे. आधी पण एकाच कंपनीत होता आणि आता पण एकाच कंपनीत आहे. त्यांनी सगळ्यांनी दाल राईस मागवले. सांगून मागितले का हे? ऑर्डर मॅच झाले का? क्या बात आहे. मी कर्ट राईस मागवला, तो माझा कधी यायचा? अरे या लवकर. फायनली माझा कर्ट राईस आलेला आहे. ओ अच्छा अच्छा अच्छा, कुल कुल कुल. किशमिश लजीज. किशमिश टाकायला वेळ झाला म्हणून उशीर झाला.